नमस्कार मित्रांनो, शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यानंतर शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा भरला जाणार आहे. म्हणजेच पहिली निवड यादी लागल्यानंतर शिक्षकांची दुसरी निवड यादी लागणार आहे, असे शासन व प्रशासनाने जाहीर केलेले असले तरी मात्र दुसरा जो टप्पा आहे किंवा दुसरी मेरिट लिस्ट आहे या बाबतीत अजून काहीही अपडेट नाही. यामुळे अभिज्ञताधारक ही चिंताग्रस्त तर आहेतच, परंतु विद्यार्थ्यांचे सुद्धा शैक्षणिक नुकसान होत आहे. नुसत्या एका जिल्ह्यामध्येच 607 शिक्षकांची पदे ही रिक्त आहेत आणि असंच चित्र इतर जिल्हा परिषदांमध्ये कमी अधिक प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे. जर असंच चित्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल तर शिक्षण क्षेत्रात ही एक गंभीर समस्या आहे मित्रांनो. तर सविस्तर बातमी आहे रत्नागिरीची. तर रत्नागिरीमध्ये जिल्ह्यातील शिक्षण विभाग वाऱ्यावर, जाणून घेऊया सविस्तर बातमी की जी आवश्यक आहे शिक्षक भरतीच्या दृष्टीनेसुद्धा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेसुद्धा. जिल्हा परिषदेतील शिक्षण विभाग खिळखिळा करून गरिबांना मिळणारे मोफत शिक्षण बंद करण्याचा घाट शासनाने घातल्याची चर्चा सध्या जिल्ह्याभरात सुरू आहे. कारण जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाधिकारी तसेच 9 तालुक्यांच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. रत्नागिरी जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी ते शिक्षकांपर्यंतची अनेक पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरती करण्याकडे वेळोवेळी शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र रिक्त पदांची भरती करण्याकडे शासनाने गांभीर्याने पाहिले नसल्याने आज शिक्षण विभागातील पदे रिक्तच आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमध्ये बहुतांश गरीब विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. या शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी जिल्हा परिषदेतून प्रयत्न केले जात असतानाच रिक्त पदांकडे डोळेझाक केली जात आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक दर्जावरच लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील प्रमुख असे शिक्षण अधिकाऱ्यांचे पद गेले 2 रिक्त असतानाच 9 तालुक्यांचे गट शिक्षणाधिकारी पदही प्रभारींच्या हाती आहे. त्याचबरोबर दोन्ही उपशिक्षणाधिकारी पदांचा कारभार गेली 2 विस्तार अधिकारी पाहत आहेत. जिल्ह्यात विस्तार अधिकाऱ्यांची निम्मी पदे रिक्त आहेत. त्यात विस्तार अधिकारीच गट शिक्षणाधिकारी पदाचा कारभार सांभाळत आहे. तसेच केंद्रप्रमुखांची निम्म्यापेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. तरी देखील ही पदे भरण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांसह शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या मित्रांनो 607 आहे या ठिकाणी. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने पालक, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या पायऱ्या झिजवताना दिसतात. शिक्षक भरतीसाठी पालकांची ओरड सुरूच आहे. या रिक्त पदांमुळे शिक्षण विभाग खिळखिळा झाला आहे. एकीकडे शासनाकडून नवनवीन धोरणे आखली जातात आणि शासनाने रिक्त पदे भरण्याकडे मात्र जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पदे कधी भरणार, त्यामुळे पालकसुद्धा हैराण झालेले आहेत. गरिबांचे मोफत शिक्षण बंद करण्याचा शासनाचा घाट आहे असे या जिल्ह्यातील नागरिकांचे मत आहे. रिक्त पदांच्या भरतीकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग हा खिळखिळा करण्याचा डाव आहे आणि त्यामुळेच पालक झिजवत आहेत जिल्हा परिषद पंचायत समितींच्या पायऱ्या. मित्रांनो, पदं रिक्त अशा प्रकारे या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्यांची पदे मंजूर 1 आहे आणि रिक्त 1 आहे. उपशिक्षण अधिकाऱ्याची 2 मंजूर असून दोन्ही पदं रिक्त आहेत. गट शिक्षण अधिकाऱ्यांची 9 मंजूर असून 9 रिक्त आहेत. विस्तार अधिकाऱ्यांची 64 मंजूर परंतु निम्मी त्याच्यामध्ये रिक्त आहेत. केंद्रप्रमुख 251 त्याच्यामधली 81 हे रिक्त आहेत. शिक्षक 6869 त्याच्यामधली 607 पदे ही रिक्त आहेत. या रिक्त पदाचा विचार करता महाराष्ट्राचे शैक्षणिक चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. दीपक देवडेकर जिल्हाध्यक्ष याबाबतीत काय म्हणतात? रिक्त पदांमुळे शिक्षकांची कामे होत नाही. प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांचे लिपिपरी कर्मचारी ऐकत नाहीत. शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष आहेत ते. त्यानंतर चंद्रकांत पावसकर सर म्हणतात, रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होतो. शिक्षक अथवा
पर्यवेक्षण करणारी यंत्रणा संपूर्ण असेल तर शैक्षणिक प्रगती आहे, त्यापेक्षा आणखी चांगली होईल। त्यामुळे जिल्हा गुणवत्तेत राज्यात प्रथम क्रमांकावर येईल जरी सर्व पदे भरल्या गेली तर। जिल्ह्याच्या शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यास शासनाने प्राधान्य देणे गरजेचे आहे। या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्यामुळे शासनाने शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी अपेक्षा करणे चुकीची आहे। मात्र आपल्या जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा इतर जिल्ह्यांपेक्षा चांगला आहे। मित्रांनो, या जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा इतर जिल्ह्यापेक्षा चांगला आहे एवढी पदे रिक्त असून सुद्धा, तर मग बाकीच्या जिल्ह्यांची अवस्था काय आहे, बाकीच्या जिल्हा परिषदांची अवस्था काय आहे? अपेक्षा आहे मित्रांनो, सर्व जिल्हा परिषदातल्या रिक्त जागा ह्या दुसऱ्या निवड यादीत भरल्या जाव्या आणि जे अभियोग्यधारक आहेत त्यांना सुद्धा न्याय मिळावा आणि शिक्षकांचे जे होणारे शैक्षणिक नुकसान आहे ते सुद्धा टळावे। यासाठी सदिच्छा मित्रांनो, चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।